नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी ठिकाणी महत्त्वाची बातमी आली आहे, त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मी आजच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला आताच क्लिक करायचं आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। प्लस मग तुम्हाला काही शंका असेल, काही डाऊट असेल आणि तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जर क्विकली हवी असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिली आहे, त्या लिंकमध्ये क्लिक करा, इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करून घ्या आणि त्या ठिकाणी तुमचे मेसेज टाईप करून पाठवा। तुम्हाला क्विकली त्या लेखी रिप्लाय मी दिलं असतं, म्हणून ज्या विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तर जर हवी असेल त्यांनी फक्त इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी फॉलो करा आणि त्यांच्या ठिकाणी मेसेज टाईप करून पाठवायचे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिली आहे। आता आपण प्रोपर जाऊ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्व सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 95039338 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आजच्या नवीन ह्या नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवायचा आहे आणि तुमचे नाव तुम्हाला ठिकाणी लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल, प्लसमध्ये मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस संपूर्ण तुम्हाला गाईडन्स केली जाणार आहे। प्लसमध्ये जी काही नवीन लिडरशिप भेट येत असते ती तुम्हाला लिंक सर्वात अगोदर प्रोव्हाइड केली जात असते। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये फायदे घेत आहे, फ्रीमध्ये अपडेट घेत आहे, तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर फक्त हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे। नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचा कन्सिडर करून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला इथे स्पर्श करा आणि लवकरात लवकर नंबरचा कन्सिडर करून घ्या, जेणेकरून तुम्ही सहजवाच्या पद्धतीने हा नंबर देखील सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवून फ्रीमध्ये व्हॉट्सअपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता। प्लसमध्ये मित्र तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल आणि तुमच्या प्रश्न तुम्हाला देखील उत्तर जर क्विकली हवे असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, जेणेकरून तुम्ही आपल्या ठिकाणी थेट व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे संपूर्ण डाऊट त्या ठिकाणी तुम्ही क्विक विचारू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला क्विकली रिप्लाय दिला जाणार आहे। कारण विद्यार्थ्यांनो व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्वात अगोदर रिप्लाय दिला असतो, म्हणून सर्वांनी अगोदर ह्या नंबरचा कन्सिडर करून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता। प्लस मग त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सरकारी भरतीविषयी, सरकारी नोकरीविषयी अपडेट दिली असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकेल। ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी नोकरी मिळाली आहे, जर तुम्हाला त्याची अपडेट असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्वांनी नंबरचा क्रिशूट करून घ्यायचा आहे। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आले प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तुम्ही ठिकाणी पक्षून त्या ठिकाणी महत्त्वाची बातमी सर्वच विद्यार्थ्यांसाठी, ती म्हणजे मित्रांनो की करिअर निवडताना थोड्या ठिकाणी विचार करा, तर कशा प्रकारे तुम्ही विचार केला पाहिजे जेणेकरून तुम्ही देखील चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकता। तर बघा मित्रांनो, 10वी आणि 12वीनंतर पुढील प्रवेशाचे आव्हान विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो पुढे टाकले आहे। यामध्ये काय करिअर निवडायचे, कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, कुठला अभ्यासक्रम निवडायचा, याबाबतीत पालक आणि विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाच्या ठिकाणी वातावरण पसरलेलं आहे। पालकांची पसंती एका अभ्यासक्रमाला असताना विद्यार्थ्यांचा कल मात्र दुसऱ्या शाखेकडे असते, चित्र अनेकदा ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांचं मत असेल की सायन्सला ॲडमिशन घ्यायचं तर पालक हे ठिकाणी सांगतात की आर्ट्सला ॲडमिशन घ्या, म्हणजे मित्रांनो इथे विरुद्ध बाजूने ठिकाणी मित्रांनो तुमचा कल असतो। तर तसं न होता आता तुम्ही ठिकाणी पाहू शकता, ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आता दुसऱ्या शाखेकडे ठिकाणी असे चित्र अनेकदा पाहायला मिळते। अशा वेळी पालक व विद्यार्थ्यांना एकत्र बसून विविध गोष्टींना ठिकाणी सारासार विचार करून योग्य तो निर्णय ठिकाणी मित्रांनो घेणे आवश्यक आहे। म्हणजे मित्रांनो पालक आणि विद्यार्थ्याने एकत्र बसले पाहिजे आणि ठिकाणी त्याच्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी भरायचं काय, किंवा या ठिकाणी विद्यार्थी कशामध्ये करिअर करू शकतो, विद्यार्थ्याची आवड कशामध्ये, या गोष्टी ठिकाणी विचार करून पुढे ठिकाणी करिअर ठरवलं पाहिजे आणि त्या दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशनसुद्धा घेतलं पाहिजे। नंतर बघा आपण जी शाखा करिअर आणि त्या अनुषंगाने कोर्सेस निवडू पाहत आहात त्याचा सर्व बाजूंनी विचार करून त्यात काय चांगले आणि काय वाईट, फायदे आणि तोटे बाजूने आणि विरोधातील विचार मतमंतांतरे जाणून घ्यायला हवेत। नंतर बघा मागचा पुढचा विचार करून सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून असा सर्व कष विचार तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी सहाय्य करेल। करिअर निवडत्यावेळी आपली बलस्थाने, क्षमता लक्षात घेण्यासाठी देखील निश्चय करा। जसं की मित्रांनो तुम्ही ठिकाणी ते करिअर त्या ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर त्या स्ट्रीममध्ये तुम्ही देखील चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता का, तुम्हाला ठिकाणी झेपेल की नाही, तुमच्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे, अशा ठिकाणी भरपूर गोष्टी त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या, जेणेकरून तुम्ही ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करिअर निवडू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ठिकाणी आवड कशामध्ये, हे तुम्हाला देखील लक्षात ठेवायचं। म्हणजे मित्रांनो एक वेळेस
देखील बसून तुमच्या पालकांसोबत देखील चर्चा करा, जेणेकरून मित्रांनो त्या चर्चांती तुमच्या देखील आवड कशामध्ये तुम्ही त्या देखील चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता का, त्या देखील तुम्हाला करिअर करता येईल का, या गोष्टी निवडा, जेणेकरून तुम्ही त्या देखील ॲडमिशन व्यवस्थितपणे घेऊ शकता। निवड करताना स्वतःला जे जमणार नाही ते दूर ठेवावे आणि जे जमणार आहे त्या बाबतीत निर्णय घ्यावा, तुम्ही देखील बघू शकता। नंतर बघा परिस्थितीनुसार आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करता येणे गरजेचं आहे, म्हणजे तुमची देखील परिस्थिती कशी आहे त्यानुसार तुम्हाला देखील पेलणार की नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं इंटरेस्ट कशामध्ये, नंतर मित्रांनो तुम्हाला देखील झेपेल की नाही या गोष्टी तुम्हाला देखील विचार केला पाहिजे, आणि तेव्हाच तुम्ही देखील मित्रांनो ॲडमिशन घेतलं पाहिजे। जसं की तुम्हाला सायन्सला घ्यायचं आहे, आर्ट्सला घ्यायचं किंवा कॉमर्सला घ्यायचं आहे, तर पुढचं देखील तुम्हाला विचार करावा लागेल, तेव्हाच तुम्ही देखील ॲडमिशन घ्या, जेणेकरून तुम्ही देखील चांगल्या प्रकारे करिअर त्या ठिकाणी घडवू शकतात। त्यानुसारच निर्णय घ्यावा आणि तशीच निर्णय प्रक्रिया ही विचारपूर्वक अवलंबल्या ठिकाणी हवी। निर्णय घेण्यापूर्वी विविध शाखा कोर्सेस करिअर ह्याविषयी अभ्यास आवश्यक आहे। नंतर अभ्यास कशाचा, तर प्रत्येक शाखेमध्ये कोणते विषय असणार आहेत त्या आपल्या आवडीचे आणि पेलवणारे आहेत ना, त्या विषयातील साहित्य उपलब्ध आहे का, पुढे जाऊन त्या शिकवण्यात व्यवसाय संधी काय उपलब्ध होणार, असे अनेक विषय या ठिकाणी अभ्यासा। करिअर निवडीबाबत निर्णय घेताना सदर अभ्यासक्रम किती वर्ष शिकावा लागणार आहे, नंतर निर्णय घ्या, प्रकरण लटकत ठेवू नका, वेळ गेल्यावर विचार देखील करण्यात अर्थ नाही आहे, म्हणून आत्ताच या ठिकाणी विचार करा, जेणेकरून तुम्ही ठिकाणी पुढे चांगल्या प्रकारे करिअर घडू शकता। आणि हा मिशन मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, जे नवीन विद्यार्थी करिअर घेणार आहेत, म्हणजे जे नवीन विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा, आणि ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना ठिकाणी आणखी पुढे करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो हा ठिकाणी महत्त्वाचा विचार आहे। म्हणून विद्यार्थ्यांनो सर्वांनी ह्या व्हिडिओला जास्त जशी शेअर करा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।